एवरीबडी, गुड मॉर्निंग. आई एम समृद्धी अँड माय टॉपिक नेम इज द अगली ट्री. एका जंगलामध्ये अनेक झाडे होती. आंब्याचे झाड, पिंपळाचे झाड, अशी अनेक झाडे होती. आणि त्या झाडांच्या मध्ये एक झाड होते की ज्याची फांदी तुटलेली होती. मग ते झाड खूप दुःखी व्हायचे आणि बाकीची झाडं त्याला सारखी चिडवायची की तू किती कुरूप दिसतोस, तुझी वाकडी फांदी आहे, तू खूपच कुरूप दिसतोस. मग ते झाड दुःखी व्हायचे आणि देवाला म्हणायचे, अरे देवा, का रे तुम्हाला असं बनवलं, तुम्हाला इतर झाडांसारखं सुंदर का नाही बनवलं. मग एक दिवशी त्या जंगलामध्ये एक लाकूड तोड्या आला आणि त्याने ही सगळी झाडे बघितली. त्याने ते वाकडे झाड बघितले आणि तो म्हणाला की मला ह्या झाडाचा काय उपयोग आहे, मी ह्याला कापतच नाही. मी सगळी जी सरळ झाडं दिसत आहेत त्याला कापतो. आणि मग तो लाकूड तोड्या सगळी सरळ झाडं कापून टाकतो. मग त्या कुरूप झाडाला कळतं. तो म्हणतो, देवा धन्यवाद, खरंच तू आज माझ्या कुरूपपणामुळे माझं जीवन वाचलं आहे. खरंच म्हणतो खूप खूप धन्यवाद. या गोष्टीचं तात्पर्य की कधीही देवाला दोष देऊ नये, कारण त्याने आपल्याला जे बनवले त्यामागे काहीतरी नक्कीच चांगला हेतू असतो. दॅट इज ऑल अबाउट माय टॉपिक अँड थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग मी केअरफुली.